नमस्कार, मैं नंदा देशमुख। जय ओबीसी, जय भीम, जय जिजाऊ। सावित्रीबाई जयंती आता जवळच आलेली आहे, 3 जानेवारी ला आपण साजरी करणार आहे। त्याआधी मला थोडं बोलावं वाटते सावित्रीविषयी, का सावित्रीने जे काम अगदी निर्भयपणे केलं ते आजच्या महिलेनी करायला पाहिजे। तिने बरेच हाल अपेष्टा सावित्रीबाईने सहन केल्या। सावित्रीबाई ह्या म्हणजे एक सावित्रीबाई ह्या ना खूप असं काहीतरी करावं वाटलं ते त्यांनी ज्योतिबाच्या याच्यातून त्यांनी ओळखून घेतलं का ज्योतिबा फुलेंना हे आपलं मान्य आहे बा का आपण काहीतरी शिकला। त्यांना लहानपणापासूनच सावित्रीबाईला आवड होती, तर म्हणून म्हणते आज काही जे काही 3 जानेवारी 1831 साली सावित्रीबाई यांचा जन्म झाला। सावित्रीबाई म्हणजे एक हे एक महान म्हणजे माझ्यासाठी शब्द नाही त्या सावित्रीसाठी, का आजची सावित्री होणे म्हणजे कठीण आहे। कारण आजकाल नाही मला एक विषय, भारतातील पहिली शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले। सावित्रीबाईंनी जे दिलं ते मी कधी विसरणार नाही। जिथे बसली आहे कशामुळे, तर सावित्रीबाईमुळे बसलेली आहे इथे। जे काही बोलत आहे सावित्रीबाई, आज ज्या महिला ओबीसीमध्ये काम करत आहे, ज्या जिजाऊमध्ये काम करत आहे, त्या सावित्रीबाईमुळेच काम करत आहे, हे मी कधीही विसरणार नाही। श्रेष्ठ धन कवितेत सावित्रीबाईने म्हटलेले आहे, विद्येशिवाय विकासाचा मार्ग नाही, विद्या हे श्रेष्ठ दान आहे, विद्या म्हणजे उद्धाराचा मार्ग। 19व्या शतकात महाराष्ट्रात असलेला घातक चालीरीती, दृढ परंपरा, असमानता ह्या स्त्री पुरुषाविरुद्ध असमानता जी होती, दलितांच्या शिक्षणाला विरोध, बालविवाह, सतीप्रथा, विधवांना जाणे कठीण करणाऱ्या रूढ प्रथा यांना ज्योतिरासव सावित्रीबाईंनी समर्थपणे विरोध केला। पण आता असा काही विरोध आपल्याला नाही, प्रत्येक स्त्रीला हे बाहेर काढत आहे, पुरुष पण आपल्या सोबत आहे म्हणजे, पण आपणच एकमेकीला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे। आजही आपण इतकं सुशिक्षित झालेलं आहे, शिकलेलं आहे, पण कोणती स्त्री समोर जात आहे तिला कसं मागे खेचत आहे, मला हे न पटणारी गोष्ट आहे। आणि माझ्या ह्याच्यातून ही गोष्ट होणार नाही हे मी सावित्रीबाईच्या समोर, ती सावित्रीबाईच्या वचनाला मी समर्पित आहे। का सावित्रीबाईंनी कोणाला हेवे दावे नाही केले, कधी कधी तिने कोणाला मागे नाही आणलं, प्रत्येक स्त्रीलाही तिने समोर आणत गेली। आणि तेच मी प्रत्येक स्त्रीला हे समोर आणण्याचं माझं सावित्रीचा फुल नाही फुल पाकळी सोबत मी काम करण्याचा माझा निश्चय मी केलेला आहे। का प्रत्येक स्त्रीला का हिला नाही सांगायचं तिला नाही, हे माझं कधीही माझ्यापासून होणार नाही। प्रत्येक स्त्री समोर चालली का तिला कसं खेचायचं हे कोणीही स्त्रीने करू नये। का शिकलेली आहे तुमचं शिक्षण काय उपयोगाचं, अरे शिक्षणाशिवाय शिक्षण तुम्ही घेतलं आहे, तुम्हाला डॉक्टर इंजिनियर बनवलं कशासाठी, कोणाला एकमेकाला मदत करण्यासाठी, कोणाला स्टेजवरून कोणाला म्हणजे एकमेकाचे हेवे दान आहे। प्रत्येक स्त्रीला काहीतरी बोलण्याला संधी द्यायला पाहिजे आपण, कारण जसं सावित्रीबाईने केलं तसं आता जी स्त्री तिला प्रत्येक स्त्री आता याच्यात गेलेली आहे, वैपल आपलं काय गुरुवारचे व्रत, त्याच्यातून मी पण त्यांना जाते, मी म्हणजे असं करत नाही, त्यांना विरोध पण नसते करत, मी जाते त्यांच्याकडे। पण मी सांगते ताई तुम्ही ह्या पोथ्या आहे ना, ह्या पोथ्याशिवाय एखादं पुस्तक दिलं तर, त्या म्हणते त्यांनी काय होते, म्हटलं नाही आपण त्यांचे विचार प्रगट, आपण विचार त्यांचे मांडू शकतो, त्याच आपल्यातून बाहेर पडेल बा। तर असं आता मी बऱ्याच ठिकाणी हळदीकुंकाला जाते, त्या म्हणता का नंदाताई तुम्ही करत नाही, म्हटलं नाही मी करते, मी देवाला पण पुजते, देवाला नमस्कार करून करून निघते। पण माझं म्हणणं आहे का स्त्री ही कशी बाहेर पडली पाहिजे, समाजासाठी कशी लढली पाहिजे, प्रत्येकीच्या मदतीला कशी धावली पाहिजे, हाच माझा दृढ निश्चय असतो। आणि प्रत्येक स्त्रीने कोणाला ना कोणाला मदत केली पाहिजे, निस्वार्थीपणाने सामाजिक संकटांना तोंड देता आले पाहिजे, कार्य करीत राहिल्या पाहिजे, दीनदुखताच्या जीवनात आपल्या कार्याची पंथी तेवट ठेवली पाहिजे, निर्माण करण्याचा आयुष्याचा अंतापर्यंत प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक स्त्रीने। प्रचलित रूढींना विरोध करायचा असतो, अन्यायविरुद्ध आवाज उठवायचा असतो, हे आपल्या स्त्रीमध्ये आलं पाहिजे। म्हणून थोडासा आपण प्रत्येक स्त्रीने हे बाहेर पडलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध वाचा फोडली पाहिजे, एखाद्या महिलेवर बलात्कार वळलं आपण धावलं पाहिजे, आपण नुसतं बसलं नाही पाहिजे का फक्त माझं पेपरमध्ये नाव आलं पाहिजे आणि मी फक्त फोटोमध्ये चमकली पाहिजे, आपल्याला मनातून आलं पाहिजे का नाही, का या स्त्रीसाठी हिचा जीव कसा वाचवला पाहिजे, हिच्यासोबत आपण 10 महिला
कशा गेला पाहिजे, प्रत्येक स्त्रीने एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. त्यामुळेच एकमेकाला महिला ह्या सहाय्य करत नाही, शिकलेल्या आहे सगळ्या. तुम्हाला सावित्री नुसतं शिक्षण नाही दिलेलं आहे, तुम्हाला ह्या रूढी परंपरा पण अशा जपल्या पाहिजे. कोण्या, कारण सावित्रीने असं नाही केलेलं आहे का, जसं बालविवाह, हळदी कुंकू विद्वांना नाही लावलं पाहिजे. आपण करतो, एवढ्या सुशिक्षित महिला झालो आहे तरी आपण ते पाळतो. आज माझ्या बहिणीने, परतवाडा शहरातलं माझं माहेर आहे, माझ्या बहिणीने मागच्या वर्षी विधवा महिलांचं हळदी कुंकू केलं, विधवा महिलांना बोलवून हळदी कुंकू केलं. मी म्हटलं तुझा उपक्रम छान आहे ग, पण तुला नावं नाही ठेवले का? तर ताई म्हणे हो, नावं तर ठेवले मला, पण मी माझा निश्चय केला का समाजात हे आपण काहीतरी करून दाखवायचं. तिथे पोलीस डिपार्टमेंटमधल्या लेडीज पण आल्या होत्या, त्यांनी तिला शाबासकी दिला का, याला कुठली मोठी हिंमत पाहिजे. कारण लोकांच्या मनात किचुंबना असते ना, हिला नाव ठेव, यांची मुलगी असं करायला लागली का? पण तिने त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. मला पण तिचा फोन येते, अक्का तू पण काहीतरी कर ग या महिलांसाठी, ह्या कुठेतरी कुचंबलेल्या आहे, यांच्यामध्ये काहीतरी सुप्त गुण आहे, पण यांना महिला आपण त्यांना बाजूला करतो. ह्या महिलांना बाजूला नाही केलं पाहिजे, सावित्रीने बाजूला नाही केलं. म्हणून म्हणते आपण शिकलेलं आहे, सगळं काही आपल्यामध्ये आहे, पण असं करू नका. महिलांनो मी सांगते का, त्या पण महिलांना जवळ घ्या, त्यांना त्यांचे दुःख विचारा, त्यांना दुःखातून कसं बाहेर काढणं, त्यांना आपल्या जे सावित्रीने केलं आहे त्याचं काहीतरी योगदान सांगा त्यांना, का जसं सावित्रीने केलेलं आहे त्या करू शकतात. प्रत्येक महिलामध्ये काही ना काही सुप्त गुण असतात, पण त्यांना आपण प्लॅटफॉर्म देत नाही. काही महिला आपणच आपण तिथे प्लॅटफॉर्म घेण्याची संधी उपलब्ध करून देता, असं करू नका. माझं म्हणणं आहे का, सगळ्या महिलांना तुम्ही समोर न्या हा. तर आज सावित्रीबाईसारखं आपलं सगळं OBC हे जिजाऊ घडू शकते. कारण जर आपले विचार जर प्रबलब असले, नुसतं विचार म्हणजे आपले विचार प्रबलब जर नसले तर आपण काहीच करू शकत नाही. नुसतं देवा, एखादी महिला देवात नुसतं अडकली असते, भीती असते तिच्या मनात, कमी आज हे देवाचं केलं नाही, मी सत्यनारायण केला नाही तर माझ्या मुलाचं काही नुकसान होईल का? बिलकुल नुकसान होणार नाही, ते तो पुढेच जाईल. जर सावित्रीबाईंनी तुम्हाला जर पुढे नेलं तर ते सावित्रीबाईच्या विचारानेच आपण पुढे आलो ना. तर सावित्रीबाईंना तुम्हाला देवी देवकाने नाही पुढे आणलं, सावित्रीबाईंनी पुढे आणलं. सावित्रीबाईंनी शाळा काढली नसती आपण शाळेत गेलो असतो का? देवीने शाळा नाही आणली ना, सावित्रीबाईंनी शाळा आणली म्हणून आपण त्या शाळेत गेलो, आपण शिकलो म्हणून आज आपण इथे बोलायला शिकलेलो आहे. प्रत्येक स्त्री, तिला येत नाही, तिला बोलता येत नाही, का बोलता नाही? मुखी आहे ती? नाही, मुखी नसते. प्रत्येकीला तुम्ही हे द्या, स्टेज द्या, ती काही नाही करे. आपला पहिले नाव सांगेल काहीतरी, नंतर तिला लोकांचं ऐकून प्रत्येक ठिकाणी तिला नेत जा सोबत. प्रत्येकजण स्त्री ही स्त्रीला टाळत असते, नाही टाळायचं. म्हणजे तिच्यापासून काहीतरी चांगले गुण आपण शिकत असतो. प्रत्येक स्त्रीपासून आपण काही ना काही गुण शिकतो. प्रत्येक स्त्रीमध्येच आपले प्रत्येक सगळे सारखे गुण नसतात, प्रत्येकामध्ये हा चांगला गुण असतो, आणि तो चांगला गुण घेण्याचा आपला रूढ विश्वास पाहिजे. कोणी नेहमी कोणाजण आम्हाला राजूरकाताईंचा तर मला खूप का, कारण आम्हाला लिहायलाच शिकवलं त्यांनी, राजूरकाताईने लिहायला शिकवलं. मी प्रत्येकही जणीजवळ दिलं का तुम्ही तरी काही लिहा. मी प्रत्येकीला फोन करून का चला काहीतरी, बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही दिलं हो आपल्याला, कारण आपल्याला पण जुन्या रूढीप्रमाणे आपल्याला बाबासाहेब समजलेच नाही का. बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं? OBCना आरक्षण बाबासाहेबांनीच दिलं. पण आरक्षण, माझा मुलगा OBCमध्ये येत होता, पण मला हे नव्हतं, पण बाबासाहेबांनी आरक्षण. पण माझ्या मुलाची फी ही, जेव्हा त्याला फी नाही पडली तेव्हा मला आनंद झाला, पण कशामुळे? बाबासाहेबामुळे. पण आपल्याला हे नव्हतं समजलं का, बाबासाहेबांनी इतकं काम केलं OBC करून. आपण नुसतं OBC म्हणून नाही होत का, त्या बाबासाहेबाचा विचार आपण आणला पाहिजे. बाबासाहेबांनी हे नाही केलं का, सावित्रीबाईंनी हे नाही केलं का, बाबासाहेबाला वेगळं ठेवलं, बा यांना पंजाबराव देशमुखला वेगळं ठेवलं, त्यांनी नाही केलं, आपण का म्हणून ठेवायचं वेगळं? एका प्रत्येक स्त्रीने स्त्रीला जवळ घ्यायचं, प्रत्येक पुरुषाने पुरुषाला जवळ घ्यायचं, का म्हणून वेगळं टाकायचं? आजची परिस्थिती ही आपण सावित्रीबाईसाठी सारखी अंमलात आणायला पाहिजे, तरच आपला देश हा पुढे जाईल. आणि प्रत्येक देश हा समोरदानाचे स्वप्न हे सावित्रीबाईचे पूर्ण होतील का, स्त्रीने स्त्रीला खेचू नये. ते मला एकच वाटते, अबला नाही तर सबला आहे तू, नारी नाही तर चिंगारी आहे तू. हे जर वाक्य जर आपण हे आणलं तर हे कधीही हे मागे पडणार नाही, सावित्रीबाईचे स्वप्न कधीही मागे होणार नाही असं मला वाटते.
स्त्रियांची बुद्धिमत्ता ही निसर्गात असे शुद्ध खुद महाकवी कालिदासाने म्हटलं आहे. बाजून बायकातून बायातून हे काम कळते आपलं. जर एकत्र कुटुंब एकत्र राहिलो आपण तर आपल्याला हे काम कळतं की असंख्य लोक आहे समाजात वावरताना दिसतात. एकेकाळी पुरुषांच्या बरोबरीने समाजात स्थान घेणारी म्हणून एक उदाहरण देण्यात येणारी स्त्री हल्ली मात्र जन्मासाठीच लढताना दिसते. जशी किरण बेदी झालं, इंदिरा गांधी झालं, अंजली भागवत झालं, PT उषा झालं आणि राणी बंग हे अनिता अवचट, सुनीता आमटे अशा अनेक अबला नाही तर सबला अशा नारी होऊन गेल्या. का बरं आपण होऊ शकत नाही अशा? कारण आपल्या मनात हे विचार असे प्रगल्भ नाही आहे. आपण शिकलेलं आहे पण विचार असे प्रबलग नाही आहे यांच्यासारखे का आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला आजची स्त्री ही शिकलेली आहे, डॉक्टर झाली आहे, फक्त तिला आपला फोटो मी फेसबुकवर कशी चमकली पाहिजे, मी कशी बोलली पाहिजे, माझंच भाषण प्रकट झालं पाहिजे, इतरांचं नाही का नाही, सगळ्यांचं झालं पाहिजे असा रूढ निश्चय मनात आणला तर आपण सावित्री बनायला काहीच हरकत नाही. नारी शक्तीचा विजय असो, सावित्रीबाईचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेचा विजय असो, डॉक्टर पंजाबराव देशमुखचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे स्वप्न कधीही विसरणार नाही. जय OBC, जय भीम, जय.